नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जीवनात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही तुम्ही फक्त स्वामींची ही प्रभावी सेवा करा मित्रांनो ही सेवा केल्याने आपल्या जीवनातल्या अडचणी दुःख दरिद्री गरिबी ज्याही समस्या असतील ज्याही अडचणी असतील ते सर्व काही दूर होतं आणि आपल्या मनात जेही प्रश्न असतात आपल्याला कोणत्या गोष्टीचा मार्ग मिळत नसतो किंवा जीवनात सतत यश मिळतच नसते अयशस्वी आपण होत असतो त्यावेळेस ही सेवा करावी प्रत्येक कामं पूर्ण होतात प्रत्येक कामात लाभ मिळतो आणि ज्याही अडचणी असतात त्या दूर होतात स्वामींची कृपा आपल्यावर होते आणि या गोष्टीचे अनुभवसुद्धा येतात भरपूर भक्तांना या प्रभावी सेवेचे अनुभव आलेले आहेत तर मित्रांनो तुम्हालाही तुमचे जीवन सुखी करायचे आहे तुम्हालाही आनंदी राहायचे आहे तर तुम्हीसुद्धा ही प्रभावी सेवा नक्की करा तुम्हालाही नक्की या सेवेने लाभ मिळेल मित्रांनो ही सेवा अगदी सोपी आहे तुम्हाला फक्त या सेवेमध्ये एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे अध्याय वाचायचे आहे हे संपूर्ण पारायण वाचायचे आहे आणि हे पारायण तुम्हाला एक्कावन्न पारायण पूर्ण करायचे आहे मित्रांनो स्वामी चरित्र सारामृतमध्ये एकूण एकवीस अध्याय असतात जर तुम्ही एकवीस अध्याय पूर्ण केले तर तुमचे एक पारायण पूर्ण होते असे तुम्हाला एक्कावन्न पारायण पूर्ण करायचे आहे मग आता तुम्ही एक्कावन्न पारायण पूर्ण करण्यासाठी किती वेळ लावता हे तुमच्यावर आहे एक महिन्यात करता दोन महिन्यात करता सहा महिन्यात करता की एका वर्षात करता हे तुमच्यावर आहे तुम्हाला फक्त एक्कावन्न पारायण पूर्ण करायचे आहे रोज एक अध्याय वाचला तरी चालतो रोज तीन अध्याय वाचले तरी चालते किंवा रोज एक पारायण पूर्ण केले तरी चालते हे तुमच्यावर आहे एक अध्यावाचा तीन अध्यावाचा किंवा रोज एक पारायण पूर्ण करा तुमच्यावर आहे फक्त तुम्हाला एकवीस अध्याय पूर्ण झाल्यानंतर एक, एक पारायण होते असं तुम्ही समजायचे असं तुम्हाला एक्कावन्न पारायण पूर्ण करायचे आहे ज्यावेळेस तुमचे एक्कावन्न पारायण पूर्ण होतील त्यावेळेस तुम्हाला अनुभव नक्की येतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि जीवनात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही कोणत्याही अडचणी राहणार नाही नक्की ही प्रभावी सेवा करून बघा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद